Go on sip, go on sip. Piena Dona. The Goa Pradesh Youth Congress organized a protest against selling of national assets of India by the Narendra Modi government. GPCC President Girish Jodhankar, Opposition Leader Digambar Kamath, Youth Congress President Varad Mardolkar, Tulio D'Souza, Rudolph Fernandez and others participated in the morcha. They shouted slogans against selling of airport, railways, public sector industries, etc. Aaj rashtra itle varshat tras kadu Pandit Jawaharlal Nehru cha velavelan Congress pakshacha pradhanmantryani ye assets tayar kelle. आमची रेल्वे कन्सिडर्ड एज वन ऑफ द बेस्ट रेल्वे नेटवर्क इन द एंटायर वर्ल्ड अशें आज वातावरण आसा देशांत. एयरपोर्ट्स हे सगळे प्रायवेटायज करपाचो जो प्लॅन चल्ला हातूंत देशाची दिवाळखोरी आमकां दिसून येता. हे एसेट्स विकपाचे न्ही, आतां कोणे तरी पळय तांचे कोणे तरी पळय म्हटलें की काँग्रेसीन विकिले. काँग्रेसीन कसले कंपनी विकिल्यो काडा हिस्ट्री आनी पळया. काँग्रेसीन स्कूटर्स इंडिया लिमिटेड ही कंपनी मॉनिटायज केली. कित्याक केली मॉनिटायज? ती लॉस मेकिंग आशिल्ल्यो. आतां देशाची संपत्ती करून दवरल्या आनी देश चलोवपाक जो फेल जाल्लो आसा मदीं, ताणें पयलीं डिमॉनिटायजेशन हाडलें, देशाची इकॉनॉमी काबार केली. ताचे नंतर देशाचे भांगर जवळ जवळ 150,000 कोटी म्हणजे 1.5 लाख करोड रुपयाचे भांगर जे रिजर्व आशिल्ले जे केन्ना विकनात ते विकून देशाची एक इंटरनॅशनल लेवलाचेर आमची फायनान्स आमी वीक जाल्ले आसा हें तेणे मान्य केलें. प्रोजेक्ट्स 9 पोर्ट्स मोदी वॉन्ट टू सेल. स्टेडियम्स, ते स्टेडियम म्हणजे हे युथाचे एसेट्स फॉर द यूथ्स. 11,000 करोडांक ते 2 नॅशनल स्टेडिया विकतात. सो हे सगळे नॅशनल हेचे विकता आसतना आतां गोंयांत कितें जातलो हेचो इम्पॅक्ट? गोंयचो आमचो एअरपोर्ट आसा तो एअरपोर्ट तो विकतलो, अडानी जावं अंबानी तो चलयतलो. आमची रेल्वे स्टेशन वयतली जितली गोंयांत आसात ती. आमची जी पायपलायन आसा त्यो पायपलायनी गेल्यो. टॅलिकम्युनिकेशन ऑलरेडी काबार केल्लें आसा आनी त्या टॅलिकम्युनिकेशन पार्ट सेल करपाचो पार्ट म्हणून जे आमचो चीफ मिनिस्टर दिगंबर बाब कामतीन जे इंटरनॅटाची फॅसिलिटी जे कनेक्ट केली पंचायती आनी पयर तो क्लेम करतालो आमच्या मुख्यमंत्र्याक की तुमी तुमचे खातीर जाले म्हणून. 10 वर्सां जाली हेणी 5% काम उरलें तें कंप्लीट केलें ना. सो द हिडन एजेंडा इज यू वॉन्ट टू सेल दॅट ऑल्सो एन्ड प्रोमोट अंबानीज जिओ. ही काँग्रेसीन 70 वर्सांनी कितें केलां तर आज एक अंबानी आनी अदानी हांकां तो आज हें विकपाक उरता. आनी आमी पळयता की एयरपोर्ट पसून जें प्रायवेटायजेशन जालें काडलें आनी अदानी काडून दिले. आज सगळे आमी देशभर पळयता अदानी एअरपोर्ट जाल्ले आसा. मेन की बाबा हो पयसो अमूक कारणा लागून आमी इनवेस्टमेंट आमी समजूंक शकता की एक खंयचीय समज एक इन्स्टिट्युशन जर सामकें उडपा पावलां जाल्यार तें आमी आज खंय तरी तें काडून एक बऱ्या जाग्यार दुसरें इनवेस्ट करता आमी समजूंक शकता. पूण बीएसएनएला सारकेल्ल्यो कंपनी आज आमी त्यो मारून उडप. कित्याक काय म्हणल्यार जो अंबानी तेजो जो जियो आसा जिओ वयर काडपाक लागून बीएसएनएल मारून उडप. फॉर प्राइम व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल पास्ते पॅनजिम.